लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मेला आहे, त्यानंतर देशात सत्ताबदल होऊन केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल. त्यानंतर असंघटित कामगार आणि समाजातील दुर्लक्षित घटकांबाबत काँग्रेस काम करेल असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी स्पष्ट केलंय. पिंपरीमध्ये असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर कार्यालयाचं उद्घाटन डॉक्टर महाजन यांच्या हस्ते करण्यात आलंय. देशभर असंघटित कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी संयुक्त पुरोगामी आघाडीचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अर्जुन सेन गुप्ता यांची राष्ट्रीय कमिटी स्थापन केली होती. असंघटित याचा अर्थ स्वतःच्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी कुठेही नोकरी न करता स्वयंरोजगार करणारी व्यक्ती, परंतु त्यांना विमा आणि भविष्य निर्वाह निधी सारख्या सुविधा उपलब्ध नसतात, अशा व्यक्तींना सुविधा मिळवून देण्याचं काम UPO सरकारने केल्यासमोर डॉक्टर महाजन यांनी यावेळी व्यक्त केलंय. म्हणजे आपण कुठेही जा, कुठेही रस्त्यावर पॉलिश करणारी मुलं असतील, सायकलचं पंक्चर काढणारे लोक असतील, सायकलच्या जागी मोटरसायकलचं पंक्चर काढणारे लोक असतील, हे सगळे इतके दिसतात आणि ते सगळे इतके दुर्लक्षित असतात, त्यांच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण जर त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि त्यांच्या जीवनाला थोडीफार स्थिरता मिळवून देण्याचे प्रयत्न केले तर निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय फायदा व्हायचा तो होईलच, पण त्या सगळ्या लोकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या दुवा आपल्याला किती मिळतील, त्यांचे आशीर्वाद आपल्याला किती मिळतील याचाही जर विचार केला तर यात असलेल्या पुण्याचा भाग सुद्धा आपल्या लक्षात येईल. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते हे त्यांच्या सत्तेचा निरोप, त्यांच्या सत्तेच्या सेवा सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणारा दोघांमधला दुवा म्हणून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. ते काम करण्याची संधी 23 मे नंतर आपल्याला नक्की मिळेल असा आपला सर्वांचा विश्वास आहे. 23 मेच्या होणाऱ्या सत्तांतरानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार सामान्य माणसाच्या उपयोगी असणाऱ्या योजना जोमाने सुरू करून त्याची अंमलबजावणी करेल. त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागून योजनांचा लाभ तळागाळातील गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवला पाहिजे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.